उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून शहरातील नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आजपासून प्रचाराला सुरुवात केली आहे। श्रावण मासातील पहिल्या सोमवारी गंगापूर येथील सपत्नीक सोमेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी सुरुवात केली आहे। यावेळी बडगुजर दाम्पत्यांच्या वतीनं सोमेश्वरांची आरती करण्यात आली आहे। तसेच श्री सोमेश्वर महादेव ट्रस्टच्या वतीनं सुधाकर बडगुजर यांचा सत्कारही करण्यात आला आहे। प्रारंभी नवशा गणपती येथे सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते पूजा अभिषेक संपन्न झालाय। यावेळी त्यांच्या पत्नी हर्षा बडगुजर या देखील उपस्थित होत्या। आजपासून भगवान महादेवाच्या पूजेसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला प्रारंभ झाल्यामुळे याच मुहूर्तावर सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची मशाल घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला जागा सुटल्यास त्या जागेवर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर हे एकमेव उमेदवार निवडणूक लढवतील असा ठराव मंजूर करण्यात आल्यामुळे बडगुजर यांनी आतापासूनच मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे। लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना प्रचंड बहुमताने नाशिक शहराने निवडून दिलं आहे आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकाही गाठलेल्या आहेत। या नाशिक जिल्ह्यामध्ये 15 विधानसभा आहेत, त्यापैकी आमच्या हिश्याला ज्या ज्या विधानसभा येणार आहेत त्यामधून एकच नाव निश्चित करावं अशा प्रकारचा ठराव गेल्या 4 दिवसापूर्वी झाला आणि त्यानुसार मी प्रचाराला सुरुवात केली आणि जर डी विलासांना शिंदे असतील, डी जी सुरवेश असतील, सहशिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, त्यांनी एकमुखाने एक दिलाने मला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यानुसार आज सोमेश्वर भगवान आणि नवशा गणपती दर्शन घेऊन आज प्रचाराची सुरुवात केली। काय प्रचाराची रणनीती असणार? निश्चितपणाने मतदारांपर्यंत जाणं, मतदारांपर्यंत मतदारांच्या समस्या ऐकून घेणं आणि त्यांच्या समस्या सोडवणं आणि आपली भूमिका त्यांना कळवणं ही महत्वाची भूमिका आहे। सर्वप्रथम मी आपल्याला एक क्लिअर विषय करू शकतो, इच्छितो उभाठा नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे प्रमुख दावेदार आणि आम्ही 4 दिवसापूर्वी शिवसेना पक्षाने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व लोकप्रतिनिधी, नगरसेवक, सर्व पदाधिकाऱ्यांनी ठराव करून शिवसेना पक्ष प्रमुख यांच्याकडे आणि शिवसेना नेते संजय राऊत साहेब यांच्याकडे ठराव दिला की आमच्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून एकमेव उमेदवार आमचं नाव निश्चित करण्यात आले ते सुधाकर भाऊ बडगुजर आणि यांच्या नावावर सगळ्यांनी शिक्कामोर्तब करून आज या ठिकाणी श्रावण महिन्याच्या पहिला सोमवार हा माझ्या माहितीप्रमाणे 72 वर्षानंतर आलेला हा योगायोग आहे आणि या दिवशी आज आम्ही नवशा गणपती महाराज आणि सोमेश्वर भगवान यांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन महाआरती करून सगळ्या नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे। सोमेश्वर महादेवाची ख्याती आहे, आजपर्यंत जो जो भक्त या ठिकाणी आपल्या याचना किंवा आपल्या जो काही मनातल्या इच्छा असतील त्या पूर्ण इथं घेऊन आल्यानंतर त्या पूर्ण झालेल्या आहे। मी आपल्याला खात्रीने सांगतो आता आमचं ठरलंय की नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामधून एका ताकदीने सर्वांचे लोकप्रिय उमेदवार म्हणजे सुधाकर भाऊ बडगुजर आणि मशाल ही निशाणी असणार आहे आणि हेच आमदार आपल्याला ज्यावेळेस निकाल दिसेल त्या निकालातून सुधाकर भाऊ बडगुजर हेच आमदार झालेले दिसेल। यावेळेस महानगर प्रमुख विलास शिंदे, माजी नगरसेवक संतोष गायकवाड, नैना गांगुडे, सीमा वर्दे, गोकुळ निगळ, सुभाष गायधनी, नवशा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, सोमेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, सुनील पाटील, नाना पाटील, सचिन राणे, बालकृष्ण शिरसाट, निवृत्ती इंगोले, समाधान देवरे, विष्णू पवार, गोकुळ नागरे, बंडू दळवी, भूषण राणे, सागर देशमुख, अशोक परखे, मनीषा लासुरे आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी अश्विनी पुरी, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान।
जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहे. तर नाशिक शहरात देखील जोरदार पाऊस कोसळत असल्यानं गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे गोदा घाटावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून अनेक छोटी मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. त्यातच दिनांक 4 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता रामकुंड परिसरातून पुराच्या पाण्यातून 29 वर्षीय पर्यटक युवक आणि 3 वर्षीय मुलगी वाहून गेल्याची घटना घडली आहे. यातील मुलीला वाचवण्यात जीवरक्षकांना यश आलंय. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार यज्ञेश पवार वय वर्ष 29 राहणारा ओझर असं पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचं नाव आहे. तो महावितरणामध्ये इंजिनियर म्हणून कार्यरत असून भुसावळ येथे नेमणूक होती. तो नीलकंठेश्वर मंदिर येथे काल सर्पयोग पूजनिमित्त आला होता. यावेळी गोदावरी नदीमध्ये पूजन करत असताना पाय घसरून नदीत पडल्यामुळे तो वाहून गेलाय. यावेळी त्याची आई देखील त्या ठिकाणी उपस्थित होती. यावेळी डोळ्या देखतच आपला तरणाबाण मुलगा वाहून गेल्यामुळे तिने एकच टाहो फोडला होता. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून सदर युवकाचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर शोध मोहीम राबवली जाते. महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर यांनी नाशिक महानगरपालिकेच्या मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आपत्कालीन कंट्रोल रूमला अचानक भेट दिली. तेथील नियुक्त कर्मचारी रूपचंद्र काठे तसेच कनिष्ठ लिपिक आणि गोसावी कनिष्ठ अभियंता हे उपस्थित नसल्याचं आढळून आलं. त्यांना नोटीस देण्याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाला आदेशित करण्यात आलं. आपत्कालीन पूर परिस्थितीमध्ये या विभागात नियुक्त कर्मचारी अधिकारी यांनी दिलेले कर्तव्य जबाबदारीने पार पाडावे अशा सूचना विभागाला दिल्या. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. येवला येथील क्रीडा संकुल समोरील मोटारसायकल चोरीचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय. दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 3:30 सुमारास क्रीडा संकुल समोरील गुरुमाऊली बिल्डिंग येथून रोहन राजू वखारे यांच्या मालकीची लाल रंगाची ऍक्टिवा मोटारसायकल MH 17 CJ 7976 नंबरची मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली आहे. या चोरीचा संपूर्ण प्रकार हा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून येवला शहर पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. अधिक तपास येवला शहर पोलीस स्टेशन करत असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला. तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी जागर जनस्थान मध्ये सुवर्ण संधी. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, देवळा, संगमनेर, दिंडोरी, चांदवड, धुळे या ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहेत. तरी इच्छुकांनी 87 999 22 493 या व्हॉट्सअप नंबरवर आपला अलीकडचा फोटो आणि माहिती पाठवावी. जागर जनस्थानसाठी नाशिक. आपलं घर, ऑफिस, हॉटेल, रस्ते, कंपनी, उद्यानाचा परिसर आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी लागणारे पेवर ब्लॉक्स मिळण्याचं एकमेव ठिकाण रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड नाशिकच्या कोटमगाव. इथं पेवर ब्लॉक्स, कंपाउंड वॉल, कंपाउंड ब्लॉक, सिमेंट बेंच, PSC पोल्स अतिशय योग्य दरात, दर्जेदार आणि अत्याधुनिक पद्धतीनं बनवलेले. आमचा पत्ता रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, कॉर्पोरेट ऑफिस, 2 मजला, अंबिका अपार्टमेंट, मायको सर्कल, साधू आसवानी रोड, होलाराम कॉलनी, नाशिक 422010. कोटमगाव प्लांट, पत्ता एकलहरा पॉवर स्टेशन जवळ, कोटमगाव, नाशिक 422105. येवला प्लांटचा पत्ता 127A2 कलंत्री लॉन्सच्या शेजारी, बाभळगाव रोड, पाटोदा रोड, येवला, जिल्हा नाशिक 423401. आमचा संपर्क क्रमांक 9272090251 9272090252 9272090253 9850192224. आपण त्याच्यात OPC 53 सिमेंट्स वापरतो. त्याच्यानंतर झिंक असलेली जी STS वायर आहे जिची 30 वर्षाची गॅरंटी अशी STS वायर वापरतो आणि ती पण टाटा किंवा नामांकित कंपनींची वापरतो. आणि आपण त्या क्वालिटीसाठी सगळ्या लॅब टेस्ट करून आपण ती क्वालिटी मार्केटमध्ये आणली म्हणून आम्हाला त्या क्वालिटीवर विश्वास आहे. आमचे पोल चांगले आहेत, लोकांनी वापरून बघितले, त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ चांगली आहे आणि जे सिव्हिल डिपार्टमेंट आहे MSEDCLचं त्यांनी पण त्याला अप्रूव्ह केलं आहे. पेवर ब्लॉकची क्वालिटी चांगली आहे,
त्याच्यानंतर त्याला आपण 10 mm, 20 mm आणि प्युअर वॉश सँड, ब्लॅक वॉश सँड वापरतो. त्याच्यामुळं क्रॅक हा प्रकार नाही आणि कलर पण चांगला आहे. सन अँड शाईन, टाटा अशा नामांकित कंपनींचा कलर वापरतो म्हणून त्याची चर्चा मार्केटमध्ये चांगली. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 02-53-25-78-544. आमचा मोबाईल नंबर 92-25-12-0-344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. शहराला जोडणाऱ्या रिंग रोडमुळे वाहतूक सोयीची झाली असली तरी सद्यस्थितीत पहिल्याच पावसानं या रिंग रोडची दुरावस्था मोठ्या प्रमाणात केली आहे. गेल्या 2 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरातील बाह्य रिंग रोड खड्डेमय झालाय. मखमलाबाद रोडवरून उपनगरला जाणाऱ्या रिंग रोडची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. या रस्त्यामध्ये 1 ते 1.5 फुटांचे खड्डे पडल्यानं छोट्या वाहनांपासून तर मोठ्या ट्रक चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. अमृतधाम, मिरची हॉटेल, सिग्नल, विडी कामगार चौक, तारवाला नगरचा चौक, पेट्रोल चौफुली अशा सर्वच ठिकाणी रस्त्यांच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडल्यामुळे या ठिकाणी कधीही वाहनांचा अपघात होण्याची शक्यता आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं या खड्ड्यांमध्ये मुरुम टाकून तात्पुरती डागडुजी केली जाते. मात्र पावसाचा जोर वाढल्यास हा मुरुम पाण्यात विरघळत असल्यानं पुन्हा नव्याने खड्डे होत आहे. विडी कामगार चौकामध्ये दुचाकीस्वारांचा अपघात होण्याच्या घटना घडल्यानं पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी रस्त्याच्या मधोमध पोलिसांचे बॅरिकेड्स लावण्यात आलेत. एकूणच काय तर या रिंग रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून नाशिक महानगरपालिकेच्या बांधकाम विभागानं तातडीने हे खड्डे बुजवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. जागर जनस्थानसाठी अश्विनी पुरी, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. मालेगाव तालुक्यातील सवनगाव शिवारामध्ये गिरणा नदीत पाण्यात 12 ते 13 जण अडकले. मासे पकडण्यासाठी गेलेले असताना अचानक पाणी वाढल्यामुळे त्यांच्यावर हा प्रसंग ओढवलाय. त्यानंतर बचावासाठी मालेगाव अग्निशमन दल पोहोचले. त्यानंतर पाण्यातून दोऱ्या टाकून त्यांना काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ते शक्य झालं नाही. आज सकाळी लष्कराचे हेलिकॉप्टर पोहोचले आणि त्यांनी अडकलेल्या 15 लोकांना सुखरूप बाहेर काढलंय. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. कुख्यात गँगस्टर अबू सालेम याला दिल्ली येथून कर्नाटक एक्सप्रेसने मनमाड मार्गे नाशिकला हलवण्यात आलाय. अबू सालेम याच्यावर 2002 साली अदानींकडे खंडणी मागितली. या प्रकरणी दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल असून सुनावणीसाठी दिल्लीला नेलं, मात्र कोर्ट सुट्टीवर असल्या कारणाने 10 सप्टेंबर ही तारीख देण्यात आली, त्यामुळे त्याला नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये पुन्हा रवाना करण्यात आलाय. मनमाड रेल्वे स्थानकावर तसेच शहरातील प्रत्येक चौकाकडे कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. दिल्लीहून मनमाडला आणताना कर्नाटक एक्सप्रेसने विशेष डब्यात ब्लॅक कमांडो आणि पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये आणण्यात आलं. कुख्यात गुंड अबू सालेम अनेक गंभीर गुन्ह्यात जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. त्याच्या सुरक्षेसाठी 1 करोड रुपये खर्च होत आहे, तसेच सुरक्षा व्यवस्थेचा 1 लाख रुपयांचा खर्च वाया गेलाय. 2 दिवसांचा प्रवास करून न्यायालयीन हजेरीविना अबू सालेम मनमाडला परत आणण्यात आलाय. गुरुवारी मध्यरात्री नाशिकच्या कारागृहातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत दिल्लीला नेण्यात आलं. कारागृहामध्ये अत्याधुनिक व्हिडिओ कॉन्फरन्स सुविधा असताना देखील कसरत पोलिसांना करावी लागली. तसेच पोलिसांना अबू सालेम याची हत्या होईल अशी भीती असल्या कारणाने कडक बंदोबस्तात त्याला मनमाडकडून नाशिक कारागृहात हलवण्यात आलं. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान.
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात येत असलेल्या कुराणखेड येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर डिझेलची वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्यामुळे भीषण अपघात घडलाय. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर कुराणखेड येथे जामनेरवरून ओडिसा येथे डिझेलची वाहतूक करत असलेला मुरलीधर कंपनीचा ट्रक दुसऱ्या गाडीला वाचवण्याच्या नादामध्ये भीषण अपघातात पलटी झालाय. सुदैवाने अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक चालक विशाल यादव गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना वीर भगतसिंग आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सदस्यांनी तात्काळ अकोला येथील शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. या अपघातातील ट्रक हा डिझेलने भरलेला असल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी सुदैवाने मोठी हानी होण्यापासून टळली. मात्र सदर अपघातामध्ये नजीकच्या गावातील लोकांनी ट्रकमध्ये असलेले डिझेल चोरी केल्याचा प्रकार चक्क बोरगाव पोलिसांसमोर घडलाय. मात्र पोलीस ट्रकमधील डिझेलची चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी बघ्यांची भूमिका घेत असल्याचं दिसून आलंय. घटनेची गांभीर्यता लक्षात घेता मूर्तिजापूर येथून अग्निशमन दलाच्या पथकासह रुग्णवाहिका घटनास्थळावर दाखल करण्यात आली आहे. तर घटनेचे वृत्त समजताच कुराणखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन पथकाच्या सदस्यांनी धाव घेऊन आपलं कर्तव्य बजावलंय. घटनेचा पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे. जागर जनस्थानसाठी कॅमेरामन श्याम वाळसकर सह प्रतीक गुरेकर अकोला. तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी जागर जनस्थान मध्ये सुवर्ण संधी. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, देवळा, संगमनेर, दिंडोरी, चांदवड, धुळे या ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहेत. तरी इच्छुकांनी 87 999 22 493 या व्हॉट्सअप नंबरवर आपला अलीकडचा फोटो आणि माहिती पाठवावी. जागर जनस्थानसाठी नाशिक. आपलं घर, ऑफिस, हॉटेल, रस्ते, कंपनी, उद्यानाचा परिसर आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी लागणारे पेवर ब्लॉक्स मिळण्याचं एकमेव ठिकाण रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड नाशिकच्या कोटमगाव इथं पेवर ब्लॉक्स, कंपाऊंड वॉल, कंपाऊंड ब्लॉक, सिमेंट बेंच, पीएससी पोल्स अतिशय योग्य दरात दर्जेदार आणि अत्याधुनिक पद्धतीनं बनवलेले. आमचा पत्ता रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कॉर्पोरेट ऑफिस, दुसरा मजला, अंबिका अपार्टमेंट, मायको सर्कल, साधू वासवानी रोड, होलाराम कॉलनी, नाशिक 42010. कोटमगाव प्लांट, पत्ता एकलहरा पॉवर स्टेशन जवळ, कोटमगाव, नाशिक 42210. येवला प्लांटचा पत्ता 127A2 कलंत्री लॉन्सच्या शेजारी, बाभळगाव रोड, पाटोदा रोड, येवला, जिल्हा नाशिक 42401. आमचा संपर्क क्रमांक 9272090251 9272090252 9272090253 9850192224. आपण त्याच्यात OPC 53 सिमेंट्स वापरतो. त्याच्यानंतर झिंक असलेली जी STS वायर आहे जिची 30 वर्षाची गॅरंटी अशी STS वायर वापरतो आणि ती पण टाटा किंवा नामांकित कंपनींची वापरतो. आणि आपण त्या क्वालिटीसाठी सगळ्या लॅब टेस्ट करून आपण ती क्वालिटी मार्केटमध्ये आणली म्हणून आम्हाला त्या क्वालिटीवर विश्वास आहे. आमचे पोल चांगले आहेत, लोकांनी वापरून बघितले, त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ चांगली आहे आणि जे सिव्हिल डिपार्टमेंट आहे MSEDCLचं त्यांनी पण त्याला अप्रूव्ह केलंय. पेवर ब्लॉकची क्वालिटी चांगली आहे. त्याच्यानंतर त्याला आपण 10 mm 20 mm आणि प्युअर वॉश सँड, ब्लॅक वॉश सँड वापरतो, त्याच्यामुळे क्रॅक हा प्रकार नाही आणि कलर पण चांगला आहे. सन अँड शाईन, टाटा अशा नामांकित कंपनींचा कलर वापरतो म्हणून त्याची चर्चा मार्केटमध्ये चांगली आहे. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 02-53-25-78-544. आमचा मोबाईल नंबर 92-25-12-03-44.
तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक। अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जागर जनसन यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।